तू कायम माझ्याशी खोटा बोलतोस, कधीच खरं बोलत नाही. कारण मी आज कशी दिसतेय, तू कुठे चाललायस, कोणासोबत चाललायस, ह्याची जर मी खरी उत्तर दिली ना तर ती तुला झेपणार नाही. तू माझ्यापेक्षा जास्ती वेळ तुझ्या मित्रांना देतोस. कारण तो वेळ मी माझ्या मैत्रिणींना दिला ना तर ते तुला चालणार नाही. तू मला कधीच मनसोक्त शॉपिंग करू देत नाही. तुला जर मनसोक्त शॉपिंग करून दिली ना तर माझ्या अंगावर कपडे राहणार नाहीत. तू जेवणात साखरेच्या जागी मीठ टाकतेस, तुला अजिबात चांगलं जेवण बनवता येत नाही. कारण मी चांगलं जेवण घरात बनवलं तर तू मला बाहेर कधीच जेवायला येणार नाही. कुठेही बाहेर जायचं म्हटलं की 5 मिनिटात आवरते असं म्हणून 1-1 तास आवरायला लावतेस. सेम तुझ्यासारखं, जसं तू म्हणतोस 5 मिनिटात आलो आणि 1-1 तासाने येतोस. लग्न आधी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की लग्नानंतर इकडे फिरायला नाही तिकडे फिरायला नाही, पण लग्नानंतर कुठेही फिरायला नेलेलं नाहीयेस तुम्हाला. अगं उठता बसता तू माझं डोकं फिरवतेस, त्याचं काय? मी माहेरी निघाल्यानंतर तुम्हाला कधीच अडवत नाही आणि आनंदाने टाटा बाय बाय करतो. एखादी व्यक्ती जर चांगली गोष्ट करायला निघाली असेल ना तर त्याला कधीच अडवू नये. तू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर माझ्यावर रुसतेस, माझ्याशी भांडतेस. कारण प्रेम आहे म्हणून. हो का, मग चला आता चहा टाक. तू पण बिस्किट आण जे तुला कालच सांगितलेली आणायला.